एक बी आहेत आणि त्यांनी अप्रतिम काम केले म्हणजे ज्याला आज तुम्ही वर्तमानपत्रात किंवा टेलिव्हिजनमध्ये जे बघता आणि सोलापूरसारख्या करमाळ्यांनी जे करून दाखवलं आहे ज्याला सायंटिफिक टेम्पर म्हणतो म्हणजे त्या संस्थेमध्ये गेलं तर त्यांना डॉक्टर काकोडकर कोण आहेत हे त्या सोलापूरच्या करमाळ्यातल्या प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक मुलाला माहिती आहे त्यातला सायंटिफिक टेम्पर म्हणजे पृथ्वी मिसाईल काय आहे तिथल्या प्रत्येक मुला मुलीला माहिती आहे आईन्स्टाईन कोण आहे हे त्याला प्रत्येक मुला आणि मुलीला करमाळ्यासारख्या ठिकाणी जिथे आपल्याला असं वाटतं की अरे सोलापूर करमाळा पण त्या करमाळ्यातल्या एका बीडिओने मनावर घेतलं आणि ते जयंत्या कोणाच्या साजऱ्या करतात तर आईन्स्टाईनच्या करतात बाकीच्याही करतात पण सायंटिफिक टेम्पर ज्याला आपण म्हणतो ते सायंटिफिक पूर्ण तंत्रज्ञान त्यांनी लॅब्स केल्या आहेत आणि सरकारनी नाही पैसे दिलेले त्याला सतरा लाख रुपये त्यांनी गोळा केले ते सर्वसामान्य करमाळ्यातल्या शेतकऱ्यांनी आणि कष्ट करणाऱ्यांनी केले आणि त्याच्यातून सतरा लाख रुपये तालुक्यात गोळा केले तिथल्या बी आणि प्रत्येक शाळा त्यांनी स्मार्ट केली तुम्ही विचार करा हा प्रयोग यशस्वी आणि ह्याचं कौतुक नाही करायचं तर कशाचं कौतुक करायचं जे इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो आत्मनिर्भर इनोव्हेशन टेक्नॉलॉजी ह्याच्या दिस इज जस्ट वंडरफुल आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की करमाळ्याला कुठल्याही शाळेत तुम्ही जाऊन बघा तिथे गेला तर हा जो सायंटिफिक इंटरव्हेन्शन ते केलेलं आहे ते का नाही आता आम्ही आमच्या जिल्ह्यात मी आमचे जिल्हा परिषदचे जे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती केली की तुम्ही ते जाऊन बघा आणि तो सगळा प्रयोग पुणे जिल्ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही तो करतो आहे आता दिस इज इनोव्हेशन व्हॉट एल्स इज इनोव्हेशन म्हणजे शिक्षणाच्या मेथॉडॉलॉजीचा वापर करून लोकांना त्याच्यात इन्वॉल्व केलं आणि कधी सरकारने एकही पैसा दिलेला नाही सतरा लाख रुपये गोळा करणं ही काही लहान लहान गोष्ट नाही पण लोकांनी विश्वासाच्या नात्याने त्या मास्तरांना दिले आणि तिथल्या बी ओ आणि मास्तरांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम केला आणि मी एका कम्युनिटीवर आदरणीय पवारसाहेब आणि मी आहोत डिफेन्सच्या त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की ही सगळी मुलं ज्यांनी खरंच ते पृथ्वी त्यांनी स्वतः बनवलेली मिसाईल आहे तर पुण्यामध्ये जे डी आर डी ओचं आहे तर करमाळ्या तालुक्यातलं प्रत्येक मूल हे डी आर ओला जाईल आणि तिथली लॅब बघेल आणि त्याच्यातून त्यालाही असं वाटेल की या देशाची सुरक्षिततेसाठी आर्मी नेव्ही एअरफोर्स मी जॉईन करावं दिस इज हाऊ टू वर्क टुगेदर म्हणजे तुम्ही विचार करा की म्हणजे पुण्यात राहून अनेक लोकांना डी आर डीओ काय हे माहिती नाही डिफेन्सचं सगळ्यात